संरक्षणावर अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी जनजागर समिती महाराष्ट्राच्या वतीने उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मागील राज्य सरकारने मुस्लिम समाजाला शिक्षणासाठी 5% आरक्षण दिले होते, ज्याला माननीय मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केले आहे. तरी देखील मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना ते मिळत नसल्याने वेळोवेळी जनजागरण समितीच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. आज आम्ही माननीय विभागीय आयुक्त यांना मुस्लिम रिझर्वेशनसाठी भेटले. मुस्लिम रिझर्वेशन जे गेले राज्य सरकारने आम्हाला दिलं होतं, ते रिझर्वेशन 5% आम्हाला कायम करावा यासाठी आम्ही अनेक वेळेस संबंधी राज्य सरकारला निवेदन देऊन पाठपुरावा करत आहोत. त्याचा एक भाग आहे, आज आम्ही सर्व सन्माननीय जे नगरसेवक उभे आहे माझे पाठीशी, ते सर्व आम्ही मिळून आज नियोजन देऊन आम्हाला रिझर्वेशन हे कायम करा यासाठी आम्ही आज त्यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिला. ही आमची मागणी आहे राज्य शासनाकडून की आम्हाला मुस्लिम समाजाला दिलेले 5% रिझर्वेशन ते कायम करा, हे असं आम्ही निवेदन दिलेलं आहे. आज या निवेदनावर जनजागरण समिती महाराष्ट्र अध्यक्ष मुसीद अहमद, माजी नगरसेविका मोहसिना बिल्किस, माजी नगरसेविका अवेदा बेगम यांच्या सह्या आहेत.